ते ड्रॅगन फ्रूट आहे आणि सेम तशीच नाही. आणि हे बघा हे काय टाळ, कोण वाजवणार टाळ? अरे वा, कुमारची एक सवय आहे जी मला आवडत नाही. प्लीज सबस्क्राईब. मशरूमचे उबट उबट का खूपच लल 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 म्हणजे लाल असतं. ते खाल्ल्यामुळे वजन पण नियंत्रणात राहतं, कमी होण्यास मदत होते. आम्ही करणार आहोत मशरूम. कधी कधी तुम्हाला असं वाटतं ना की मला दम लागलाय बोलताना. आरती कशी करतात अरू? श्री स्वामी समर्थ. आरती कशी करतात अरू? आता गणपती बाप्पांच्या वेळेला प्रसाद कोण वाटणार आहे? तू वाटणार आहे? वाव. आणि टाळ कोण वाजवणार आहे? टाळ? अरे वा, व्हेरी गुड. दोघांना पण दोन टाळ आवडो हा आपण. अरे वा, अच्छा चालेल. आज आम्ही करणार आहोत मशरूम. आणि जास्त काय आपल्या सर्वसामान्यांच्या घरात मशरूम बनतं असं नाही, हॉटेलमध्ये जाऊन खाल्लेलं आहे पण घरी हे आज बनतंय. तर आता बघूया कसं होतंय मशरूम आपल्या घरी. दीज आर मशरूम्स. पहिलं हे धुवून घेणार आणि मग याचं साल काढून घेणार. मशरूमची वरची सालं काढून घेतली ती, आता हे मी कट करून घेते. हे असे मशरूमचे उबट उबट काप करून घेतलेले आहेत. हा राहिला वाटतं कापायचा. इकडे हा सुरू आहे मसाला, मीठ मसाला आणि आपलं जिरा पावडर, धणा पावडर. त्याच्यामध्ये हे पहिले थोडस मॅरिनेट करून घेतलं आणि मग तेलामध्ये जरास तळून घेतलं. आणि ही आपली ग्रेव्ही, नॉर्मल आपण मटन चिकन जशी ग्रेव्ही करतो ना सेम तशीच नाही, तशीच केलेली आहे. आणि मग आपली ग्रेव्ही शिजली की आपण त्याच्यामध्ये हे टाकणार आणि अजून थोडं शिजवून घेणार. हे आत्ता किती टेस्टी दिसतंय. हे असं पण खातात बट आपण जरा अजून जरा प्रोसिजर करतोय. ही आपली भाजी तयार आहे. या जेवायला खाऊन पिऊन झालंय. तशी तर जेवायला बसलाय. तो त्रास देईल तिकडे, व्यवस्थित जेवू नाही देणार. त्रास म्हणजे तसं काही नाही, लुडबुड लुडबुड करायला जाईल. वहिनीला पण शांतपणे जेवताना येणार म्हणून त्याला गाडीत घेऊन आले. जरा तो रमेल तोपर्यंत आईंचं, ताई आणि वहिनीचं जेवून होईल. सध्या कसं होत आहे, दोन लहान लेकरं आहेत ना, मग सगळेजण एकत्र नाही बसू शकत, कोणाला तरी थांबायला लागतं. आज अरुला जरा लवकर झोप आली, खूप चांगलं झालं. मी पटकन तोपर्यंत रूम आवरून घेते. कपड्यांच्या पण घडे करायच्या राहिल्या, सकाळी तसेच खाली गेले आणि अंथरून पण तसंच आहे. तो झोपला आहे तोपर्यंत पटकन आवरून घेते. आज मी खूप दिवसांनी नेल पेंट लावली. मी नेल पेंट लावली ना की मला नेहमी अप्रूप वाटतं. त्या गोष्टीला मी प्रायोरिटीज देत नाही आणि हे माझं आधीपासूनचंच आहे. म्हणजे घरी माहेरीसुद्धा माझ्याकडे सपोज फावला वेळ असेल तर त्याच्यामध्ये मी नेल पेंट लाव किंवा एखादी हेअरस्टाईल नवीन करून बघ किंवा असलं काहीतरी करणार नाही. स्वतःच्या सुंदरतेकडे लक्ष द्यायला मी साफसफाई करायची. म्हणजे एखादा खणच काढ, वेळ असेल तेव्हा एखादं खणच व्यवस्थित लाव, का कपाटातले कपडेच व्यवस्थित लाव, का काय फाटलेलं वगैरे कुठे आहे तर ते शिवून टाक. मी त्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायचे. हे नेलपेंट वगैरे काय लावायचे नाही. त्याच्यामुळे जेव्हा कधी मी नेलपेंट लावते, आत्ता अजूनही मी नेलपेंटला नाही प्रायोरिटी देणार. मी दुसऱ्या गोष्टी करत नाही जेव्हा वेळ असतो तेव्हा. म्हणजे त्याच्यामुळे मी जेव्हा लावते ना तेव्हा मला ते अप्रूव वाटतं. तर आज खूप दिवसांनी मी वेळ काढून लावली नेलपेंट. मी अशी व्यक्ती नाही आहे की जी सावकाश नेलपेंट लावत बसेल. त्याच्यामुळे ती नेलपेंट ना आजूबाजूला लागते. ही जी इथे अशी लागलेली आहे ना, ही कितीतरी वेळा हात पाण्यामध्ये भिजतो तर ते संध्याकाळपर्यंत स्किनवरचं लागलेलं निघून जाईल आणि फक्त नखावर उरेल. आता काय मी ते रिमूवरने काढत बसत नाही. आणि आज खूप दिवसांनी मी हा एक्स्ट्रा कोट पण दिलेला आहे. हे जे जरासं शायनी शायनी दिसतंय ना, हे थोडंसं मध्येच, दॅट इज दिस. पाठचा बेस वेगळा पाहिजे होता पण ते पण ठेवून ठेवून जाड होत चाललंय तर ते तसंही वायात जाणार आहे म्हणून लावून टाकलं. कारण की आय डू नॉट नो की मी ह्याच्यानंतर नेलपेंट कधी लावेल, तोपर्यंत ही फेकण्याची वेळ येईल. त्याच्यामुळे आता भलेही कलर सेम आहे गोल्डन गोल्डन तरी मी लावून टाकलं. बोललेले ना हे आजूबाजूच्या काढायची गरज नाही. आता अरुची आंघोळ घातली, हे बऱ्यापैकी आत्ताशीच निघून गेलंय बघा. इकडचं खालचं खालचं आणि थोडं थोडंसं बाजूचं. आता हे जे उरलंय साईड साईडचं ना ते पण अजून दोन चार वेळा हात पाण्यात घ्यायला की ऑटोमॅटिकली निघून जाईल.
ड्रॅगन फ्रूट कापलं आम्ही आता. तर ड्रॅगन फ्रूट चांगलं असतं खाल्लेलं वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. ते पिंक कलरचं, रेड कलरचं, पिंक कलरचं जे असतं ते, पण ते खूपच जास्त कलर सोडते. तर एक अंदाज की त्याच्यामध्ये कुठलं इंजेक्शन किंवा आर्टिफिशियल कलर इंजेक्ट केलेला असू शकतो का? हे एवढं नाही ना यायला पाहिजे का? होऊ शकतं, नॅचरल पिकवलेलं तरी पण असा रंग होऊ शकतो. तुम्ही कोणी तज्ज्ञ असाल त्यातले तर प्लीज सांगा की इंजेक्ट करतात कलर येण्यासाठी, कारण खूपच लाल 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 म्हणजे लाल असतं, पण ते पाणी पण जे सुटतं आहे ना त्याला टू मच लाल. असं खूप क्वचित होतं की अरू आंघोळ करताना मला भिजवत नाही. आज तो दिवस होता म्हणजे मला वरचा टॉप तरी किमान चेंज नाही करायला लागला, कमी भिजला होता म्हणून. बट आता फायनली चेंज करायला लागतं आहे, कारण की त्याला ड्रॅगन फ्रूट दिलं ना खायला, तर तो स्वतः तर माखलाच. त्याला जेव्हा मी धुवत होते ना तेव्हा त्याने मला पण माखवलं. आणि हे बघा हे काय, म्हणजे जरा जास्तच कलर निघतो आहे त्याचा, म्हणजे हे तरी कमी लागलं इथे. एवढा कलर ड्रॅगन फ्रूटला नॅचरली काय मिळती. ठीक आहे, मी चेंज तर करून घेते. काय कुमारची एक सवय आहे जी मला आवडत नाही आणि त्याच्यावर मी त्याला सतत सांगत असते, पण तो काही बदलत नाही. ॲक्च्युली तो रात्री झोपताना फोन त्याच्या उशाच्या बाजूला ठेवतो, जे की चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे मी त्याला सांगत असते की फोन तू तुझ्याजवळ नको ठेवूस, दुसरीकडे कुठेतरी ठेवायचा. पण त्याचं पण न ऐकण्याचं कारण व्हॅलिड आहे की आमच्या गाड्या, ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, तर आमच्या गाड्या रात्री अपरात्री रोडवर फिरत असतात. तर कधी काय झालं, ड्रायव्हरचा कुठल्या इमर्जन्सीसाठी फोन आला, तर तो आपल्याला ऐकायला आला पाहिजे. आणि असे फोन येतात सुद्धा रात्री अपरात्री, कधीही काहीही होऊ शकतं. कुठली इमर्जन्सी झाली, गाडी खराब झाली, काहीही झालं तर एक मालक म्हणून आपल्याला त्या गोष्टी बाबतीत जागरूकता असायला लागते आणि जबाबदारी पण घ्यायला लागते. त्याच्यामुळे मग तो फोन बाजूला ठेवतो. त्यातल्या त्यात उपाय म्हणून मी काय करणार आहे, हे बास्केट तर माझ्याकडे होतंच, त्याला मी हे असे वॉल स्टिकर्स लावलेत. आता हा पाठचा स्टिकर काढते आणि तिथे मी भिंतीला थोडं वरती म्हणजे खालीचं जे डोकं असेल ते मी थोडं वरती लावते, जिथून फोनची रिंग पण आरामात ऐकायला येईल. आणि अगदीच इथं अगदीच असा फोन असण्यापेक्षा तो थोडा लांब इथपर्यंत तरी का होईना, एवढा असला तरी ठीक. सो हे असं अटॅच झालं आहे, तर ह्याच्यामध्ये फोन किंवा चार्जर पण इनफॅक्ट ठेवलं आहे, एसीचा रिमोट ठेवलं तरी जमू शकतं. ठीक आहे, म्हणजे अगदीच इथे असण्यापेक्षा इथे बरा. पावसाळा सीन्स काय करणार, ह्या फॅनवर आम्ही ते कपडे वाळवतो. बाहेर नाही वाळत आणि बाहेर आमची गॅलरी अशी थोडीशी ओपन असल्यामुळे झड येते, तर ते थोडेसे वाळलेले कपडे पण लगेच परत ओले होऊन जातात. त्याच्यापेक्षा हे आतमध्ये बरं पडतं. थोडी अडचण होते पण दुसरा उपाय नाही त्याला, पावसात तर नाहीच नाही. मी आलूबुखार खातीये, अर्धं खाल्लं आहे. फळं मी तेवढी पहिले नाही खायची, पण आता जेव्हापासून वेट लॉस जर्नीवर आहे ते जास्त फळं खाते, कारण की ह्या गोष्टी लवकर पचतात आणि जे लवकर पचतं ते खाल्ल्यामुळे वजन पण नियंत्रणात राहतं, कमी होण्यास मदत होते. ते शेव, चिवडा, चिप्स सतत सतत तेच खाल्ल्यामुळे, इनफॅक्ट खारी, मैदा, बिस्किट ते पण सतत सतत खाल्ल्यामुळे हळूहळू फॅट बॉडीवर डिपॉझिट होत राहतात आणि आपण स्थूल बनतो. तर त्या गोष्टी मी प्रयत्नपूर्वक टाळते. आणि कधी कधी तुम्हाला असं वाटतं ना की मला दम लागलाय बोलताना, किंवा मी असं खूप असं अवसान आणून बोलते आहे, तर दॅट इज बिकॉज माझा हात दुखायला लागतो बऱ्याच वेळ जर मी फोन असा होल्ड केला तर, कारण की माझ्या हाताची सर्जरी झालेली आहे खांद्यातून. दुखतो म्हणजे हात भरून येतो बोलतो ना तसं काहीसं, पाय आपण खूप दिवसांनी चाललो किंवा खूप दिवसांनी धावलो तर पाय कसे भरून येतात तसा हात भरून येतो. पावसाळा किंवा थंडी असेल तर ते जास्त होतं. उजवाच असं नाही, ॲक्सिडेंटमुळेच असं नाही, डाव्या हातात पण मी फोन पकडला आणि जास्त वेळ जर मी ब्लॉक करत राहिले तर हा पण हात भरल्यासारखा वाटतो. अजून एक काय असतं की जे डोक्यात आलं आहे ना ते पटपट पटपट कॅमेऱ्यासमोर बोलायचं असं पण असतं, त्याच्यामुळे पण ते भरभर भरभर एकदाचं डोक्यातून निघून जाऊ दे, एकदाचं तुम्हाला सांगून होऊ दे असं पण असतं ते कधी कधी. मोस्ट ऑफ द टाइम्स तसं असतं, त्याच्यामुळे पण बोलण्याच्या नादात ते भरभर भरभर निघून जातं आणि तुम्हाला असं वाटतं की मला बोलताना दम लागतोय, बट इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे आपण इकडे ड्रॅगन फ्रूट लावलं होतं, हे जे दिसतंय असं ते ड्रॅगन फ्रूट आहे आणि एकाला फूल आलंय, ते बघा नाविन्यच आहे आमच्यासाठी, पहिल्यांदाच बघतोय, कधी बघितलं नव्हतं. हो, ड्रॅगन फ्रूटचं फुलू आलं बाबू, जवळून बघूया आपण कसं असतं ते. तिथे गेलेले मी मुंगे चावल्या हो, जर अशा मुंगे आहेत. यो कोको बघ, कोको कुठे आहे कोको? हे मला वाटतं ड्रॅगन फ्रूट असेल, हे जे पाठीमागे येईल ते.
आणि हे समोरचं फूल है ना, इथून मला वाटतं ड्रॅगन फ्रूट यायला सुरुवात होईल. ब्रह्मकमळासारखंच आहे दिसायला, बट दॅट इज ड्रॅगन फ्रूट. मंडळी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर आत्ता रिसेंट जी क्लिप तुम्ही बघितली त्याच्यात माझा ड्रेस तर हा आहे, पण अरुच्या डोक्यावर केस आहे. तर तुम्ही बोलाल असं कसं झालं, पहिले तर टकलू दिसला आणि नंतर केस कसे दिसले? तर ह्याच्यामुळे, कारण की त्या क्लिप्स आधी शूट केलेल्या होत्या त्याच्या जावळच्या आधी, त्याच्यामुळे त्याचे केस दिसत आहेत तुम्हाला, पण त्या मी आत्ता या ब्लॉगमध्ये अटॅच केल्या. आणि आज दीप पूजन, दीप अमावस्या आहे, त्याच्यामुळे तिथे एक दीप पूजा झालेली आहे आपली. आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तशू त्यांना सांग प्लीज सबस्क्राईब, प्लीज सबस्क्राईब, प्लीज शॉपशाय, अँड प्लीज लाईक, प्लीज लाईक, प्लीज लाईक करा ना असं तुझं, अँड प्लीज कमेंट, प्लीज कमेंट, कमेंट करा ना, काय जे काही तुमची कमेंट असेल करा ना, आणि प्लीज शेअर, प्लीज शेअर, प्लीज शेअर, प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स इफ यू हॅव लाईक दिस व्लॉग. अँड दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टाटा, टेक केअर.